कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। विधान परिषदेचा आमदार असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची माझ्यावरती जिम्मेदारी आहे आणि हा विषय संवेदनशील विषय, उलटा तुम्ही माझं अभिनंदन केलं पाहिजे की मी हा तुमचा नगर जिल्ह्याचा विषय सभागृहात विधान परिषदेत उचलतो। पण पक्षाचे आमदार, पक्षाचे पदाधिकारी या विषयावर मौन बाळगून आहेत। ऐकून घ्या, पहिला तर हा विषय विधान परिषदेत मी उचलला, त्यामुळे माझं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी राहते की या विषयाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी विषय घडला तिथे मी आलो पाहिजे। आणि पक्षाचे आमदार नाही बोलले असं तुम्हाला कोणी सांगितलं? माजी आमदार कर्डिले साहेबांनी घटनास्थळाला भेट दिली, पोलीस स्टेशनला भेट दिली, विखे पाटील साहेब सातत्याने त्या संपर्कात आहेत, आता देखील घटनास्थळावरती विखे पाटील साहेब स्वतः पालकमंत्री तिथे येत आहेत, SP तिथे बोलून घेतलेले आहे, कर्डिले साहेबांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते स्वतः आलेले नाहीत, कोण अक्षय इथे आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष माझ्याबरोबर आहेत, युवा मोर्चाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक सर्वजण इथे आहेत। आणि कुठलाही विषय जो जिल्ह्याच्या हिताचा विषय असेल, त्याच्यामध्ये संवेदनशील विषय असेल, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यामध्ये इन्वॉल्व्ड असेल, जिम्मेदारी घेईल याची मला खात्री। गृहमंत्र्यांनी बोलवली की SP बोलवली सगळ्या पदाधिकारी? गृहमंत्र्यांना मी तशा प्रकारचं निवेदन केलं आहे, त्यांना विनंती केली आहे, जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकांना, जिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असतील, SP असतील, ZBCO असतील, DYSP असतील, या सर्वांना बोलो, आपल्याला बघा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांती प्रस्थापित करायची, कुठल्याही प्रकारचा धर्माचा तेढ निर्माण होणार नाही याचा आपल्याला प्रयत्न करायचा, त्यामुळे दुसऱ्या समाजातीलही प्रमुख लोक त्यांनाही बोलवावं अशी विनंती मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना केली आहे। आणि मला वाटतं की त्या माध्यमातून जिल्हा शांत राहील, जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुसरा कोणी व्यक्ती गैरफायदा घेणार नाही याचा प्रयत्न असेल। राज्य सरकार मुंबईला राज्य सरकार हिंदुत्व असल्याचा दावा करते आणि हिंदूंवरचे अत्याचार, अन्याय अशा घटना वाढत आहेत, हा जरा विरोधाभास समोर येतो। राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे, परंतु राज्य सरकार चालवत असताना हे राज्य सरकार म्हणून चालवतं, पक्ष म्हणून चालवत नाही, त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका वेगळी असू शकते, आम्हा पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी असू शकते, त्यामुळे राज्याचा विकास, राज्याची ध्येयधोरणं, शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, युवक यांचे पण प्रश्न सोडवणं हे राज्य सरकारचं काम आहे, ते राज्य सरकार करते। ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारखे लोकप्रतिनिधी अशा प्रकारचा ज्या ज्या वेळी आवाज उठवतील, ज्या ठिकाणी त्यांना चुकीचं वाटेल, त्या त्या ठिकाणी राज्य सरकार योग्य तो निर्णय, योग्य ती कारवाई करेल ही मला अपेक्षा। राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी, गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कवर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल, हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर, विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा।